दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीस जेलरोड पोलिसांनी केवळ 2 तासात मुद्देमालासह अटक केलाय. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोलापूर शहर हद्दीतील मालाविषयी दाखल गुन्ह्याबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून दाखल गुन्ह्यातील गुन्ह्यांची उकल होण्याच्या दृष्टीने आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने राहते घर लॉक करून सर्व कुटुंबीय शेळगी येथे नातेवाईकांच्या घरी 14 दिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या वरती असलेल्या 2 खोलीपैकी पहिल्या खोलीमध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 2 तोळ्याचे सोने, लॉकेट, अर्ध्या तोळ्याचे सोने बोरमाळ, 1 नाकातील नथ, 1 ग्रॅम, 1 जोड कानातील टॉप्स आणि रोख रक्कम 2000 रुपये चोरीस गेली होती. या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या योगीनाथ मल्लीनाथ नंदुरे राहणार गुरुवारपेठ यास 2 तासात अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस अटक केल्यानंतर अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची हकीकत सांगितली. गुन्हा दाखल झाल्यापासून 2 तासाच्या आत 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांनी दिली आहे. CR नंबर 300/2021 अंडर सेक्शन 457-380 याप्रमाणे 1,39,000 दागिने चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये पोलिसांनी आमच्या डिटेक्शन पथक आणि पोलीस स्टाफ यांनी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून 2 तासाच्या आतमध्ये यातील आरोपीला पकडून त्याच्याकडनं सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली घाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख दत्तात्रय लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक एनटी राठोड, पोलीस हवालदार शरीफ शेख, बाबा शेख, पोलीस नाईक राहुल दुधाळे, रमेश गवळी, पोलीस शिपाई नागेश सिंह चव्हाण, आबाजी सावळे, विशाल बनसोडे, सारंग लिगाडे, अमृत सुरवसे, श्रीधर काळे, सोमशेखर उडगी, विकी राठोड यांनी पार पाडली.